सध्या मे महिना सुरू असून हा मे महिना म्हणजे फळांचा राजा असलेल्या आंब्यांचा सीझन असतो। अगदी लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोठ्या चवीने आंबे खातात, पण तुम्ही चवीने चाखत असलेले हेच आंबे किती स्वच्छ आहेत हे सुद्धा एकदा नक्की तपासून पहा, कारण बीडमधून समोर आलेला हा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे। या व्हिडिओत एक आंबे विक्रेता चक्क नाल्यातील पाण्याने हे आंबे धुतोय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झालाय आणि हा व्हिडिओ समोर आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी नेमका कसा खेळ खेळला जातोय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। हा व्हिडिओ बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असणाऱ्या भाजी मंडई परिसरातील आहे। यात हा आंबा विक्रेता जवळच असलेल्या नाल्याच्या पाण्यात हे आंबे स्वच्छ करतोय, पण आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा आंबा विक्रेता मात्र या ठिकाणाहून गायब झालाय। दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। पाहुयात या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी काय सांगितलंय। या व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं आहे की घाण पाण्यामध्ये ते आंबे वगैरे धुवून त्याची विक्री केली जाते अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे। नागरिकांना माझं एवढं सांगणं आहे की आपण जेही काही फळ फळावळ असेल पालेभाज्या असतील की सर्वच विकत घेतल्यानंतर घरी आल्यानंतर एक स्वच्छ टेपिड वॉटरने म्हणजे स्वच्छ पाण्याने त्याला दोनदा तीनदा धुवून घेणं अतिशय आवश्यक आहे। अदरवाईज त्याच्यावरचं जे इन्फेक्शन आहे किंवा अशा घाण पाण्यामध्ये जे धुतल्यामुळं जे आजार होणार आहेत ज्यामध्ये डायरिया असतील किंवा इतर विविध आजार असतील याचा धोका अधिक संभवतो। सर आता उन्हाचा पारा वाढलेला आहे, रसाळ फळं खाण्याचं देखील नागरिकांचा कल असतो, अशा स्वरूपामध्ये हे फळं घरी नेत असताना घरी घेऊन जाण्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे प्रामुख्याने? तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ते थंड ठिकाणी चांगल्या प्रकारे ते प्रिझर्व होतील अशा ठिकाणी ते फळ फळावर ठेवणं आवश्यक आहे आणि जास्त दिवस न लावता ताजी फळं खाणं हे जास्त आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त राहील।